नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे, तुमचा नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो. मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण राज्य उत्पादन शुल्क याची जी रिस्पॉन्सिट आलेली आहे ते तुम्ही मोबाईलमध्ये कशाप्रकारे पाहू शकता, कशाप्रकारे डाउनलोड करू शकता याची माहिती पाहणार आहोत. तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. नोकरीशी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील. तर राज्य उत्पादन शुल्क यामध्ये लघु लेखक, जवान, जवान चालक आणि चपराशी या पदाची भरती निघालेली होती आणि मित्रांनो याची परीक्षा पण झालेली आहे. जर तुम्ही यासाठी एक्झाम दिलेली असेल तर आता याची पहिली रिस्पॉन्सिट जाहीर करण्यात आलेली आहे. या रिस्पॉन्सिटमध्ये तुम्ही जे काही प्रश्न सोडवलेले होते त्यामध्ये किती उत्तर चुकलेले आहे आणि किती उत्तरे बरोबर आलेले आहे हे तुम्ही व्यवस्थित चेक करू शकता. तर पहा रिस्पॉन्सिट तुम्ही कशाप्रकारे पाहू शकता. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकावा लागतो, या ठिकाणी तुम्हाला पासवर्ड टाकावा लागतो आणि या ठिकाणी हा कॅप्चा टाकून या ठिकाणी लॉग इन करावा लागतो. तर हा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे आणि पासवर्ड आहे, जेव्हा तुम्ही फॉर्म भरलेला होता त्यावेळेस तुम्हाला एक SMS आलेला असेल मेलवर, त्यामध्ये तुम्हाला मिळून जाईल. तर तो मेल तुम्ही चेक करायचा, ज्या दिवशी फॉर्म भरलेला होता त्या दिवशी तुम्हाला तो मेल आलेला असेल, त्यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर पण मिळून जाईल आणि पासवर्ड पण मिळून जाईल. तर लॉग इन केल्यानंतर असं इंटरफेस तुमच्याकडे ओपन होणार आहे. तर या ठिकाणी तुम्हाला चार रेषा दिसत आहे, तर यावर क्लिक करावं लागेल. नंतर पोस्ट सिलेक्शन यावर क्लिक करायचं, ठीक आहे. पोस्ट सिलेक्शनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला हा जो आय दिसत आहे त्यावर क्लिक करावा लागेल. यावर क्लिकल्यानंतर आणखी तुम्हाला एक चार हे दिसत आहे रेषा, तर यावर आणखी क्लिक करायचं. तर आणखी क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे कॅन्डिडेट रिस्पॉन्स, तर यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल. तर या ठिकाणी बघा क्लिक हिअर, तर यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल. यावर क्लिक केल्यानंतर तुमची जी रिस्पॉन्सिट आहे ते तुम्हाला मोबाईलमध्ये पाहायला मिळून जाईल. मित्रांनो, रिस्पॉन्सिट तुमच्या मोबाईलमध्ये अशा प्रकारे डाउनलोड होऊन जाईल, ठीक आहे. तुम्हाला अशा प्रकारे रिस्पॉन्सिटिव्ह पाहायला मिळणार आहे मोबाईलमध्ये, ठीक आहे. तर ह्या रिस्पॉन्सिटची जी ही लिंक जी असते मित्रांनो, हे एखाद्याच्या मित्राच्या व्हॉट्सअपवर सेंड करून टाकायचं, म्हणजे तुम्हाला ते केव्हा पण पाहता येणार आहे, ठीक आहे. व्हॉट्सअपवर ते ही लिंक शेअर करून टाकायची, म्हणजे तुम्हाला रिस्पॉन्सिटी केव्हा पण उपलब्ध करता येणार, केव्हा पण पाहता येणार आहे. तर बघा ही कशाप्रकारे चेक करायची. तर हा जो दुसरा प्रश्न आहे याचं बरोबर उत्तर आहे 3, ठीक आहे. दुसऱ्या प्रश्नाचं बरोबर उत्तर 3 आहे आणि तुम्ही जे उत्तर निवडलेलं आहे हे या ठिकाणी दाखवणार आहे आणि बरोबर उत्तर या ठिकाणी दाखवणार आहे, ठीक आहे. तुमचं जर बरोबर उत्तर असेल तर या ठिकाणी तुम्हाला एक मार्क मिळून जाईल, ठीक आहे. 120 प्रश्न आहे मित्रांनो हे, तर 120 प्रश्न, 120 प्रश्नाला प्रत्येकी एक गुण हे लक्षात ठेवायचं. तर मित्रांनो, यामध्ये निगेटिव्ह मार्किंग पण होती, म्हणून उत्तरपत्रिका चेक करायचं आणि व्यवस्थित चेक करायचं. हा तिसरा प्रश्न आहे, तर या प्रश्नाचं उत्तर 12 आहे 3 आणि तुम्ही जे उत्तर चूज केलं आहे 3 म्हणजे तुमचं या ठिकाणी एक मार्क झाला असं समजून जायचं. तर या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग आहे. तर चार प्रश्न चुकले तुमचे, या ठिकाणी एक मार्क कटेल, अशा प्रकारे निगेटिव्ह मार्किंग होती. तर व्यवस्थित उत्तरपत्रिका चेक करायची. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हालाही मोबाईलमध्ये आपली उत्तरपत्रिका पाहता येणार आहे. आपण पाहिलेला की हे रिस्पॉन्सिट तुम्ही कशाप्रकारे डाउनलोड करू शकता. तर रिस्पॉन्सिट पाहण्याची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही आपली रिस्पॉन्सिट चेक करू शकता, ठीक आहे. व्हिडिओ महत्त्वाचा होता, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.